जी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे प्रेझेंट नाळ हा चित्रपट 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तर आज आपल्यासोबत आहेत चैतूच्या आईची भूमिका करणाऱ्या देविका दफ्तर. तर त्यांना आज आपण काही प्रश्न विचारणार आहोत की तुमचा अनुभव म्हणजे कसा होता याबाबत. खूप छान होता अनुभव. मला फार या गोष्टीचं अप्रूप वाटतं आणि मोठी गोष्ट आहे असं वाटतं की नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज ही फिल्म प्रेझेंट करत आहे आणि त्यामुळे ती खूप प्रेक्षकांपर्यंत पोचेल. आमचा टीझर, आमचा ट्रेलर, या सिनेमातलं गाणं खूप पॉप्युलर झालं आहे. लोकांनी त्याला खूप लाईक्स दिलेत, भरभरून प्रेम दिलं आहे ह्याला. तर तसंच 16 नोव्हेंबरला जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच हा सिनेमा खूप आवडेल अशी मी आशा करते. आपण पाहिलं की ट्रेलर आणि टीझरमध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भाषाही ऐकायला पाहायला मिळते. तर भाषा शिकण्यासाठी आपल्याला काही अडचणी वगैरे आल्या काय? खरं तर या सिनेमाचा जो संवाद या सिनेमाचे लिहिले ते नागराज मंजुळेंनी लिहिले आहेत आणि मुळात ते संवाद इतके छान त्यांनी लिहिले होते, त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहिले होते. आणि सिनेमामध्ये 2-3 प्रकारचे भाषेतले लहेजे तुम्हाला ऐकायला मिळतील. मग अमरावती या भागामध्ये थोडंसं शूटिंग केलं होतं, तिकडचा एक लहेजा ऐकायला मिळेल, थोडा सोलापूर भागातला लहेजा वापरला आहे. त्यामुळे 2-3 प्रकारचे भाषेचे प्रकार ह्याच्यामध्ये ऐकायला मिळतील जे खूप गोड वाटतात ऐकायला. चैतू हा खूप क्यूट आणि नटखट असं कॅरेक्टर आहे नाळमधलं. तर एखाद्या सेटवरचा मजेदार किस्सा. आम्ही प्राण्यांबरोबर खूप मजा करायचो. या सिनेमामध्ये कोंबड्या आहेत, या सिनेमामध्ये एक म्हैस असते आमच्या घरात, एक छोटा रेडकू असतं आणि त्या सगळ्या प्राण्यांबरोबर आमची खूप मजा यायची. तर माझा स्वतःचा एक अनुभव मला सांगायला आवडेल. मला सिनेमामध्ये म्हशीचं दूध काढायचं होतं आणि अर्थातच त्याची कधी सवय नव्हती. तर नागराज असेल, सुधाकर असेल, हे लोक कुठेही क्रिएटिव्ह कॉम्प्रोमाइज करणारे लोक नाही. जे काही करायचं ते चांगलं करायचं आणि कष्ट घेऊन करायचं अशी सवय आहे आम्हाला सगळ्यांनाच. तर 15-1 दिवस जवळजवळ आधी पुण्यामध्ये मी म्हशीचं दूध काढायची प्रॅक्टिस करत होते जाऊन गोठ्यामध्ये आणि त्याच्यानंतर ते सगळं प्राण्यांबरोबरचं शूटिंग झालं, तिथे म्हशीचं दूध खरं जाऊन काढलं. अशा पद्धतीचे छान मस्त अनुभव होते या सिनेमामध्ये. चैतूवरती कधी रागवण्याची वेळ तुम्हाला आली का? कधीच नाही, कारण तो मुलगा एक तर इतका आमच्या सगळ्यांशी एकरूप झाला होता. कारण जवळजवळ महिनाभर आधीपासून त्याची ऑडिशन घेऊन त्याच्या रिहर्सल्स घेतल्या होत्या. पुण्यामध्ये तो राहत होता काही दिवस शूटिंगच्या आधी आणि त्यामुळं आम्ही सगळेजणं एकत्र भेटून खूप रिहर्सल्स करत होतो. त्यामुळे तो एक रॅपो त्याच्याबरोबर ओपअप तयार झाला होता. त्यामुळं कधी तो रुसला आहे, भांडणं झाली आहेत असं फार सेटवर नसायचं. तो छान हसून खेळून सगळ्यांची दोस्ती करून तो मुलगा सेटवर असायचा, त्यामुळं मजा करायचं त्याच्याबरोबर खूप. प्रेक्षकांसाठी आपण काय संदेश द्याल? 16 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होतो आहे आणि जास्त काही सिनेमाबद्दल नाही सांगणार. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघावा आणि स्वतःच आम्हाला त्यांच्या रिॲक्शन्स पोचवाव्यात आमच्यापर्यंत. शुभेच्छा. थँक्यू. कोणाला? आत्तापर्यंत आपण दिग्दर्शक म्हणून सगळ्यांच्या भेटीला येत होतात आणि छोट्या छोट्या भूमिकाही आपण साकारल्या होत्या अनेक चित्रपटांमधून. तर आता चैतूच्या पप्पांची भूमिका आपण करतोय, बरोबर? तर हा अनुभव कसा होता आपला एक मुख्य कलाकाराची भूमिका करताना? म्हणजे माझी मुख्य नाही भूमिका, पण जरा अशी थोडीशी आधीच्या रोलपेक्षा जरा दीर्घ भूमिका आहे आणि आनंद वाटला. आम्ही नाही का सुधाकर दिग्दर्शित करतो, माझा मित्र आहे आणि त्याचा आग्रह होता की ही भूमिका मी करावी. आणि चैतूची भूमिका केलेला जो मुलगा आहे छोटा श्रीनिवास, तर त्याच्यासोबत काम करून आपली देविका हिच्यासोबत काम करून मला मजा आली, छान वाटलं. चैतू हा एक क्यूट नटखट असा मुलगा दाखवला आहे खोडकर आणि लहानपण आहे, तर त्याला ॲक्टिंगसाठी वळवणं हे काही वेगळं टास्क होतं का? तो अनुभव कसा होता? म्हणजे तो जरी लहान असला तरी खूपच असा हुशार आणि टॅलेंटेड मुलगा आहे. सुधाकरनं त्याचं ऑडिशन घेतलेलं आहे. शूटिंगच्या वेळेस थोडंसं सांगशील काय आठवतंय तुला? शूटिंगच्या वेळेस मी जेवत नव्हतो, ते 5-6 जण माझं मागे लागत होते. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय तुला कोणी कधी रागवलं का? नाही, कोणीच नाही. कोणीच नाही रागवलं. आई जाऊ दे ना, आई रविवार असते आज, माझा पुरत अभ्यास झाला ना, मी तुझे पुरे काम ऐकतो ना, जाऊ दे ना.